ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजेता विजय चौधरी यांनी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2023 मध्ये सुवर्ण पदक पटकावलं. कॅनडामध्ये झालेल्या या स्पर्धेत विजय विश्वविजेता ठरले होते. 125 किलो वजनी गटामध्ये त्यांनी 11-8 अशा प्रकारे सुवर्ण पदक पटकावलं. ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक प्राचार्य मदन धनकर यांचं वयाच्या 86व्या वर्षी चंद्रपूरमध्ये निधन झालं. शहरातील विद्यानगरीमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विदर्भातील सांस्कृतिक तसंच साहित्य क्षेत्रातील ज्ञानकोश हरपल्याची भावना त्यांच्या जाण्यानं व्यक्त होतीये. अयोध्येतल्या मंदिरातल्या श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाली. 24 जानेवारी 2024 अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. नाशिकच्या दारणा काठ परिसरामध्ये 2 बिबट्यांचं दर्शन झालंय. गराडे नाल्याच्या रस्त्यावर संध्याकाळी रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनीच्या वेळेस 2 बिबटे फिरताना दिसले, त्यामुळे आसपासच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे. धुळे जिल्ह्यातील विरखेल गावामध्ये घुसून बिबट्यानं एका शेळीची शिकार केली आहे. तब्बल 3 तास हा बिबट्या गावामध्ये ठाण मांडून बसला होता. गावकऱ्यांनी आरडाओरड करून या बिबट्याला जंगलातून हिसकावून लावलं. वन विभागानं या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ठाणे वासला या परिसरातून वाघिणीला जेरबंद करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये वाघिणीचा मुक्त संचार सुरू होता. तिनं तिथल्या पाळीव प्राण्यांवर देखील हल्ले केले होते. वाघिणीला जेरबंद केल्यामुळे इथल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या 50व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील वाघांची आकडेवारी जाहीर केली. नॉन कॅमेरा ट्रॅपची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. देशामध्ये 3682 वाघ झाल्याचा अंदाज आहे. जगातील एकूण वाघांपैकी 75% वाघ हे भारतात आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे